जय श्री महाकाल, नमस्ते, इस्लाम वालेकुम, आदाब। मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी। शेजारी कोण बसलाय प्रश्न पडलाय। आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये किन्नर समाजाच्या तरुण पिढीत असलेले गैरसमज या विषयांवर बोललो आणि त्यातच मी किन्नर समाजाला टाळी वाजवून 10-10 रुपये गोळा करण्याचा जो तुम्ही समाजाने व्यवसाय दिलेला आहे अशाच व्यवसायाशी रिलेटेड एक पर्सनॅलिटी किरण किन्नर आज माझ्यासोबत तुमच्या समोर दिसते आहे। ट्रेनमध्ये 10-10 रुपये टाळी वाजून मागण्याचा तिच्यावर जो प्रसंग येतो, रोज मी किरणशी बोलत असताना मला हे कळालं की रोज ट्रेनमध्ये लोकांच्या वेगवेगळ्या नजरा, त्यांच्याकडून मिळत असणारा तिरस्कार, हडहड झिडझिड अशा पद्धतीचं जीवन जगावं लागत होतं। वयाच्या 13व्या वर्षापासून किरण किन्नर कम्युनिटीमध्ये आहे आणि ती आजपर्यंत या क्षेत्रामध्ये, किन्नर कम्युनिटीच्या क्षेत्रामध्ये टाळी वाजून 10-10 रुपयावर आपला उदरनिर्वाह करते आहे। किरणसारख्या अनेक अशा किन्नर लोकांच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येत असतात। किरणला खूप सारे त्रास सहन करावे लागतात, तिच्याशी मी त्यावर बाबत बोलले आहे आणि पुढे आपण किरणशी बोलण्यासाठी व्हिडिओ टाकणारच आहोत। परंतु किरण आणि किरणसारख्या अशाच काही लोकांना मदत करण्यासाठी आपण आईसाहेब चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केलेली आहे आणि आपण आईसाहेब चॅरिटेबल ट्रस्टकडून तुमच्या सर्वांच्या मदतीचा हात घेऊन किरणसारख्या अनेक किन्नर लोकांना मदत करणार आहोत। तर तुमच्या सर्वांची साथ आणि तुमच्या सर्वांची अनमोल हेल्प आईसाहेब चॅरिटेबल ट्रस्टला करा। मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी घेऊन येणार आहे किरणला काही विचारणाऱ्या प्रश्नांची उत्तरं। तुम्हाला जर काही प्रश्न असतील, किरणला विचारायचे असतील, तर प्लीज मला कमेंट करा, माझं लाईक चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका। जय श्री महाकाल।